राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे आणि ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी चोरंबा फांदा या ठिकाणाहून जिथून ही यात्रा निघणार आहे तिथला माहोल आपण आता बघू शकतो. या ठिकाणी हत्ती आलेला आहे आणि अतिशय स्वागत कमान जी आहे ती शिवकालीन पद्धतीने केल्याचं दिसून येतंय. हत्ती आहे, आंध्र प्रदेश मधली जी काही संस्कृती आहे त्याचे पारंपरिक वाद्य असतील या ठिकाणी वाजवले जात आहेत. आणि त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर तरुण आलेले दिसतात आणि वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून या ठिकाणी अनेक जण राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी इथे आलेले आहेत. हातात काँग्रेसचे झेंडे आहेत. त्यानंतर पुढे चालून हे सर्वजण पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि ही यात्रा आज इथून हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. आजचा या यात्रेचा हॉल्ट जो आहे तो या ठिकाणी वारंगा फाटा इथं आहे आणि त्या ठिकाणी रात्री कॉर्नर मीटिंग होऊन या यात्रेचा आजचा समारोप होईल आणि ही यात्रा पाचव्या दिवशी नांदेड जिल्हा ओलांडून हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, चोरंबा फाटा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.